नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। मलकापूर येथील कोयना औद्योगिक वसाहतीसमोर असणारा उड्डाणपूल पाडण्यासाठी बॅरिकेड लावण्याच्या कामासाठी संबंधित कंपनीने आणलेल्या जनरेटरला अचानक आग लागल्याची घटना महामार्गावर आज सायंकाळी घडली। कारण अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला आहे। मलकापूर उड्डाणपुलाचं पाडकाम थोड्याच दिवसापासून सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेड लावण्याचे काम सुरू आहे। मलकापूर येथील कोयना औद्योगिक वसाहतीसमोर असेच बॅरिकेड लावण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे। या ठिकाणी संबंधित कंपनीने बॅरिकेडचे वेल्डिंग करण्यासाठी डंपरमधून जनरेटर आणला होता। हा जनरेटर खाली उतरत असताना जनरेटरमधून स्पार्किंग होत असल्याचं लक्षात आलं। हा जनरेटर पेट घेईल याची शक्यता असल्याने तात्काळ जनरेटर खाली उतरवण्यात आला व काही क्षणात जनरेटरनं पेट घेतला। जनरेटर पेटले असल्याची माहिती तात्काळ अग्निशामक दलाला देण्यात आली। अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला आहे। वायझेड इंडिया टीव्ही, कराड। ही होती आजची महत्त्वाची बातमी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा। नमस्कार।